माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जण संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कुणीही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष भेटायला येऊ नये. ज्यांना आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यायच्या असतील त्यांनी फोनवरून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून द्याव्यात. सर्वांचे माझ्यावर प्रेम आहे आणि ते वृद्धिंगत होत राहील असा मला विश्वास आहे असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. 2 जून रोजी माझ्या वयाला 70 वर्ष पूर्ण होत आहेत. तुम्ही आता विचारताना सांगितलं 70 वर्ष पूर्ण होतात म्हणून वाढदिवस साजरा होत आहे. वाढदिवस साजरा वगैरे माझा काय होत नाही. मी आजसुद्धा रामपुरला आले, उद्या येईल, परवा येईल, 2-3 दिवस कळवलेलं आहे की वाढदिवसानिमित्तानं कुणीही मला गुच्छ किंवा फुलं वगैरे घेऊन येऊ नये, प्रत्यक्ष भेटायला येऊ नये. फक्त आपल्या शुभेच्छा ज्या द्यायच्या असतील तर त्या सोशल मीडियावर, व्हॉट्सअप किंवा आणखीन कशा प्रकारे करावं, काय लेख वगैरे काय नाही लिहायचे आहेत तर तशा प्रकारे त्यांना द्यावं. थोडंसं जे काय पेपरमध्ये जे असेल शुभेच्छा देत असेल तर तशा प्रकारचं दे, पण ते मोठ्या प्रमाणात नको. तेही थोड्या थोडक्यात अगदी तुम्हाला उल्लेखच करता असेल तर थोडक्यात ते करावं. म्हणजे अशा प्रकारे माझा वाढदिवस माझ्याकडनं मी काही साजरा करायचं नाही, परंतु कोरोनाच्या काळामध्ये एक अतिशय भयंकर अशी परिस्थिती सर्वांचीच आलेली आहे. लहान मोठ्या सर्व उद्योजकांची आलेली आहे, गोरगरिबांची तर अतिशय बिकटच झालेली आहे. आणि अशा वेळेला आपण त्यांना काहीतरी मदत करावी या निमित्तानं मी म्हणजे जे काय अन्नधान्याच्या रुपयामध्ये तांदूळ असतील किंवा डाळ असेल, चवळी असेल, तेल असेल, म्हणजे अशा प्रकारे कांदा बटाटा वगैरे अशा प्रकारचं साहित्य जे काय असेल तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पनवेल महापालिका पूर्ण पनवेल तालुक्यामध्ये पोचावं. आता त्यानंतर काही लोक बाहेरसुद्धा येतात, थोडे बहुत त्यांनाही द्यावं लागतं, पण ते अशा पद्धतीनं साधारणतः ही मदत करावी. गेल्या वर्षी आम्ही अशा प्रकारची भरपूर मदत केली होती, तशाच प्रकारे यावर्षीसुद्धा आपल्याला म्हणजे तशावर जास्त जास्त मदत करता येईल ती करावी. या उद्देशानं लोकोपयोगी कामाच्या दृष्टी म्हणून काहीतरी हेल्प करता आली ती करावी यासाठी म्हणून हा उपक्रम आमचे सर्व सहकारी जे आहेत ते करत आहेत. आता माझ्या प्रेमापोटी ते करतायत. अर्थात ह्या चांगलं काम आहे आणि त्याला या शुभेच्छा माझ्याकडनं आणि त्यांच्याकडनं मला अशा प्रकारच्या होत आहेत.